इगतपुरीतल्या श्रेणीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या सभेला मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित आहे. सभेकरता येणाऱ्या नागरिकांच्या जेवणाची देखील सोय करण्यात आलेली आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी. जरांगे पाटील यांच्या सुरू होणाऱ्या सभेच्या आधी जे काही बांधव या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या जेवणाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जर बघितलं तर स्वयंपाकघर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. जवळपास 30,000 पेक्षा अधिक लोक या ठिकाणी जेवणार आहे. अशी जवळपास 4 प्रकारची स्वयंपाकघरं या ठिकाणी बनवण्यात आलेली आहेत. आणि या ठिकाणी जर बघितलं तर सर्व जे काही जेवण आहे ते लोकांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि सर्व हा जो काही प्रकार आहे कोणाकडनंही कोणत्याही प्रकारचा नेत्याने हे पुरवलेलं नाही तर स्वखर्चातून मराठा बांधवांनी नागरिकांसाठी केलेली ही सोय आहे. आपल्याबरोबर काही कार्यकर्ते आता जाणून घेऊयात नेमकी काय व्यवस्था त्यांनी केलेली आहे. दादा किती लोक येणार आहेत आणि इथं आम्ही काय काय तुम्ही बनवलेलं आहे? इथं आम्ही बुंदी आणि पुलाव भात बनवलेला आहे. 700 किलो पुलाव भात बनवलेला आहे. 200 किलोची डाळ दळी त्यात 25,000 किंवा 30,000 लोकांची बुंदी होणार आहे अशी व्यवस्था केलेली आहे आम्ही. आणि अजून पाणी आणि चहा पाणी पाणी पाण्याची बिस्लरीची सोय केलेली आहे. चहाची चहा बिस्किटची सोय केलेली आहे. या ठिकाणी जर बघितलं तर जे काही मराठा बांधव या सभेसाठी येणार आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे. कोणालाही त्रास होऊ नये त्यामुळे जेवण सर्वप्रथम या ठिकाणी करण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्यानंतर सभा झाल्यानंतर देखील या ठिकाणून जेवण करून जाण्याचं आव्हान हे बांधवांनी मराठा जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे योग्य असं नियोजन या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी सभा होणार आहे प्रत्येक 5 फुटावरती बिस्लेरी किंवा जे काही पाण्याची सोय आहे त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लोकशाही न्यूज साठी विकास काजळे इगतपुरी नाशिक. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.